मित्रांनो, हे जे दिसत आहे लाल माती, ह्या मातीला पोयटा माती असे म्हणतात। ही माती नर्सरीसाठी जास्त वापरण्यात येते। अशी लाल रंगाची माती, ही माती याला पोयटा माती असे म्हटले जाते। ही माती पावसाळ्यामध्ये शेत जमिनी डोंगरदऱ्यातून वाहून नदी मार्फत धरणात येते आणि मग धरणात आल्यानंतर पावसाळा संपल्यावर ही माती गाळ म्हणून काढली जाते आणि मग ह्या मातीचा लिलाव होऊन ही माती नर्सरीवाल्यांना मिळते। मग ही माती नर्सरीसाठी का वापरली जाते, तर ह्या मातीमध्ये जास्त चिखल होत नाही, लवकर वापसी होते, रोपं चांगली ताजीतवानी होतात। ही अशी माती भरून पिशव्यांमध्ये रोपं लावली जातात नर्सरीत। हे असं मातीचे डीप बनवून आणि ही जी अशी नर्सरीत असे पिशव्या भरले जाऊन लाल माती पोयटा माती